काल चंद्रकांत पाटील यांनी असे विधान केलेलं आहे की राज्यामध्ये कधीही मध्यवर्ती निवडणुका लागू शकतात आणि कुठल्याही पक्षाला या मध्यवर्ती निवडणुका नको आहेत. या विधानाकडे आपण कसं बघतो? सकारात्मक दृष्टीने पाहतो. चंद्रकांत दादा पाटील हे भाजपचे नेते आहेत महाराष्ट्रातले आणि ते नेहमीच त्यांच्या भूमिका ह्या सकारात्मक पद्धतीनं मांडत असतात. म्हणजे दुसरं कोणी असतं तर बोलले असते की महाराष्ट्रात अस्थिरता आहे आणि मध्यवर्ती निवडणुका लागतील, पण ते म्हटले मध्यवर्ती निवडणुका लागणार नाही. खरं म्हणजे मध्यवर्ती निवडणुका लागतील की लागणार नाही, निवडणुका संदर्भात बोलण्याची जबाबदारी ही निवडणूक आयोगाची असते. पुढे पोटनिवडणुका आहेत पुढे नाही, पण चंद्रकांत दादा पाटील यांच्यावर नवी जबाबदारी जर आली असेल निवडणूक आयोगाच्या माध्यमातून तर चांगलं आहे, स्वागत केलं पाहिजे त्यांचं. महाराष्ट्राचं सरकार हे 5 वर्ष ते बरोबर बोलले, सकारात्मक म्हणतो ते यासाठी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली जे महाविकास आघाडीचं सरकार आहे ते पूर्ण 5 वर्षाचा कालावधी पूर्ण करणार, संपूर्ण, ह्याच्यावरती सगळ्यांचं एकमत आहे, भारतीय जनता पक्षाचं सुद्धा. त्याच्यामुळे चंद्रकांत दादा पाटलांनी महाराष्ट्राच्या 11 कोटी जनतेच्या भावना ज्या आहेत की मध्यावधी निवडणुका होणार नाहीत त्या व्यक्त केल्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो. राऊतसाहेब, फडणवीसांना तुम्ही भेटलात, मुलाखती संदर्भात चर्चा झाली, पण ही मुलाखत नेमकी कधी होणार आहे? आणि फडणवीसांनी जे सांगितलंय की ही अनकट अनएडिटेड मुलाखत असेल आणि त्यामध्ये त्यांचा कॅमेरा येईल. संजय राऊतनी घेतलेल्या सगळ्या मुलाखती या अनएडिटेड आणि अनकटच असतात, सगळ्यांना माहिती. मी स्वतः पत्रकारितेचे नियम धर्म पाळणारा माणूस आहे, अभिव्यक्ती स्वातंत्र, ज्याला तुम्ही फ्रीडम ऑफ प्रेस अँड फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन म्हणता, त्याच्यासाठी लढणारा माणूस आहे. मी कधी कुणाच्या तोंडामध्ये वाकडं तिकडं घालत नाही आणि कोणी बोललं असेल तर कापत नाही, आणि हाच माझा गुण बाळासाहेबांना फार आवडायचा. ठीक आहे ना, टीका जर कोणी करत असेल माझ्यावरती, आमच्यावरती, सरकारवरती, तर ती टीका व्यक्त केली पाहिजे, त्याला उत्तर द्यायचं काम जे आहे साधनं आमच्याकडे आहेत ना, सामना त्यासाठी असतो. देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे महत्त्वाचे नेते, भाजप माजी मुख्यमंत्री वगैरे सोडा, पण महत्त्वाचे नेते, हळूहळू राष्ट्रीय स्तरावर सुद्धा त्यांचं नाव लौकिक जे आपण पाहतो होतो, बिहारचे त्याला जबाबदार, एक चांगली मुलाखत ज्यातून महाराष्ट्रात देशातल्या अनेक प्रश्नांवर या तरुण नेत्याला आपली मतं मांडता येतील असं मी नेहमी समजतो. जसं मी पवार साहेबांची घेतली आणि मागे बोललो, मी राहुल गांधीची घेणार आहे, मी अमित शहांना सुद्धा विनंती केलेली आहे मुलाखती संदर्भात. त्याच्यामुळे देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत नक्कीच मी घेणार. ही बिहार निवडणुकी आधी होईल, बिहार निवडणुकीच्या निकालानंतर आहे की त्यांना नुसतं मी भेटलो तरी त्या न झालेल्या मुलाखतीवर तेवढं वादळ सुरू आहे. आता मी परत भेटू तारीख ठरवायला, अधून मधून आम्ही भेटत राहू तारीख ठरवायला. राऊतसाहेब, या भेटीनंतर महाविकास आघाडीतले काही आमदार मंत्री असतील ते तुमच्यावर नाराज झालेले आहेत आणि भाजपचा एक गट आहे जो फडणवीसांवर नाराज झालेला आहे. मला वाटत नाही कोणी नाराज असू शकेल अशा भेटीगाठींवरती. जेव्हा मी शरद पवार साहेबांना भेटत होतो तेव्हाही ते लोक काही नाराज असायचे, पण त्यातून एक सरकार आलं, लक्षात घ्या, संकेत देत नाही, ऐकून घ्या. संकेत काय द्यायचे ते आता आम्ही दिलेत 1 वर्षापूर्वी आणि हे सरकार 5 वर्ष टिकेल. मी जेव्हा पवार साहेबांना भेटायचो बरं का, तेव्हा म्हणायचे हे काय पवार साहेबांना भेटत आहे या देशामध्ये, या महाराष्ट्रामध्ये जे आपल्या राजकीय विचारांच्या भूमिकेचे नाहीत त्यांना भेटू नये यासाठी काय कायदा केला आहे का घटनेमध्ये, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेत? नाही. इथे कोणी कोणाला भेटू शकतो. मुलाखतीची चर्चा झाली की राजकारण, कारण शेवटी दोन राजकीय नेते एकमेकांना भेटतात तेव्हा साहजिक आहे राजकारणावर चर्चा होणार, तर फक्त मुलाखत हा विषय होता की आणखी काही राजकारणावर चर्चा? जसं कोणीतरी म्हटलंय की फक्त काही चहा बिस्कुटावरती चर्चा झाली नाही,
जसं मी मगाशी तुमच्याशी बोलताना सांगितलं, जेव्हा दोन शास्त्रज्ञ एकत्र भेटतात तेव्हा ते त्यांच्या क्षेत्रावर चर्चा करतात, दोन डॉक्टर भेटतात तेव्हा ते वैद्यकीय क्षेत्रावर काय चाललंय काय नाही चर्चा करतात, दोन जेव्हा राजकारणी भेटतात तेव्हा ते त्या संदर्भात त्यांच्या क्षेत्रावर चर्चा करतात, दोन लेखक भेटतात तेव्हा साहित्यावर चर्चा करतात. नक्कीच आम्ही जेव्हा भेटत नाही तेव्हाही एकमेकांशी चर्चा करत असतो, अनेक प्रश्नावर, महाराष्ट्राच्या देशाच्या अनेक प्रश्न असतात आणि संवाद हा राजकीय पक्षामध्ये असायलाच पाहिजे. आणि विशेषतः ज्या मी बाळासाहेबांकडून शिकलो, टीकाकार जे असतात, जे विरोधक आहेत आपले, त्यांच्याशी सगळ्यात जास्त संवाद असायला हवा. पण जेव्हा राजकीय भूकंपाची बीज पेरणी होती असं म्हटलं जात, असं तुम्हाला वाटत असेल तर त्याला माझा नाईलाज आहे. पण असे भूकंप वगैरे काय होत नाहीत. आता जे चंद्रकांत दादा पाटलांचं मी आज मागाशी वाचत होतो की पहाटे परत भूकंप होणार, त्यांनी गजर लावून ठेवला का मला परत पाहायचं आहे. तसंच चर्चा अशी आहे की बिहार निवडणुका शिवसेना लढणार की नाही. तुम्ही म्हणालात की लवकरच भूमिका जाहीर होईल, पण असं म्हटलं जाते की भाजपकडून एक तुम्हाला विनंती करण्यात येते की बिहारमध्ये शिवसेनेने निवडणुका लढवू नये. पत्रामध्ये वाचलं, पण लक्षात घ्या हे पूर्णपणे खोटं आहे. या विषयावरती शिवसेना लढणार की नाही त्याच्यावरती तिकडल्या राजकीय पक्षांचे भविष्य नाही आहे. आम्ही सतत निवडणूक लढत आलो, आम्हाला काही प्रमाणात मतं मिळतात आणि आम्ही सातत्याने 20 ते 25 जागा लढतो तिकडे. याच्या पलीकडे काय आम्ही लढत नाही. आमच्या लढण्याचा जर कोणाला त्रास होत असेल तर त्यांचा प्रश्न आहे, पण आम्हाला लढण्याची इच्छा आहे. आणि लवकर त्या संदर्भात माननीय उद्धव ठाकरे साहेबांशी माझी चर्चा नक्कीच होणार. तिकडलं जो आमचं युनिट आहे पक्षाचं, ते अनेक वर्ष काम करतात, प्रत्येक वेळा निवडणुका नक्कीच जिंकण्यासाठी आपण लढतो, पण तरी कार्यकर्त्यांचं मनोबल हे कायम राहावं त्यासाठी सुद्धा लढावं लागतं. तुमच्या भेटीनंतर भाजप नेत्यांच्या आशा पल्लवी झालेल्या आहेत काय? हो, त्यांना आता 5 वर्ष काही काम नाही, कारण सत्ता आमची राहणार आहे. 5 वर्षानंतर त्यांना निवडणुकीला उतरायचं. राऊसाहेब, सगळ्यात महत्वाचं, बिहारचे माजी पोलीस प्रमुख जेडीयू मध्ये सहभागी झालेत. एकूण आपण जर बघितलं की सीबीआय चौकशी व्हावी यासाठी ते आग्रही होते, ज्या पद्धतीने सुशांत सिंग प्रकरणात झालं आणि त्यानंतर त्यांनी व्हीआरएस घेऊन निवडणुकीच्या रिंगणात उतरायचं ठरवलेलं आहे जेडीयू मध्ये, भाजपच्या मित्रपक्षात ते सामील झालेले आहेत. आपण कसं पाहता या सगळ्या प्रवेशाकडे? गुप्तेश्वर पांडे यांनी राजीनामा देऊन ते एखाद्या राजकीय पक्षात गेले म्हणून त्याच्यावरती मी टीका कधीच करणार नाही. देशभरामध्ये असे अनेक प्रयोग झालेले आहेत. जसे डॉक्टर सत्यपाल सिंग आपले मुंबईचे पोलीस आयुक्त होते, त्यांनी राजीनामा दिला आणि मग ते भारतीय जनता पक्षात गेले. असे अनेक अधिकारी मी दिल्लीमध्ये पाहतो, विधानसभेत पाहतो, हे सत्य. गुप्तेश्वर पांडे यांच्याविषयी आक्षेप एवढाच होता की त्यांनी ज्या पद्धतीनं या सगळ्या प्रकरणात महाराष्ट्र पोलिसांची बदनामी करण्याचा प्रयत्न केला, हा आक्षेप आहे. त्यांनी कोणत्या पक्षात जाऊन राजीनामा देऊन आणि निवडणूक लढावी की न लढाव्या त्यांचा ही त्यांची इच्छा आहे. हा त्यांचा अधिकार आहे, हे त्यांचं स्वातंत्र्य आहे. पण तुम्ही यासाठी केला होता का अट्ट हा की महाराष्ट्राला बदनाम करायचं, बिहारमधलं वातावरण खराब करायचं आणि महाराष्ट्र विरुद्ध बिहार किंवा महाराष्ट्र पोलीस विरुद्ध बिहार पोलीस अशा प्रकारचा एक संघर्ष करून त्याचा राजकीय लाभ घ्यायचा आणि मग त्यातून तुम्ही राजीनामा देऊन निवडणूक लढायची, हे जर तुम्ही करत होता त्याला आमचा विरोध आहे. त्यालाच अनुसरून प्रश्न आहे की यामध्ये फक्त नुसते गुप्तेश्वर पांडे नव्हते तर भाजपचे महाराष्ट्रातले अनेक नेते होते ज्यांनी महाराष्ट्रावर शिवसेनेच्या एका युवा मंत्र्यावर वेगवेगळ्या प्रकारची टीका. या विषयावरती तुम्ही म्हणाल, या विषयावरती मी आता अजिबात उत्तर देणार नाही, कारण ज्यांनी ज्यांनी आपले दात या प्रकरणात उचकटले होते त्यांचे दात लवकरच घशात जातील याची मला खात्री आहे. याच्यामध्ये शिवसेनेच्या केसालाही धक्का लागला नाही. आमचे जे ज्यांनी त्यांच्यावर आरोप केले असे आमचे प्रमुख लोक आहेत, बरं का, त्यांच्यावरती किती चिखल फेकला तरी काही झालं नाही. आता आम्ही वाट बघतो सीबीआयच्या अहवालाची. त्याच्यावरती मी वैद्यकीय तांत्रिक बाबीवर बोलणार नाही, माझ्याकडे त्याविषयी अधिकृत नाही. तुम्हाला तुमची बाजू मांडायची आहे, आज अफिडेव्हिट फाईल करायचंय,
काय तुम्ही तुमची बाजू न्यायालयात मांडता? बघा, माझी बाजू काय मांडायची आहे, मी तुमच्या माध्यमातून मांडली आहे. मी महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी लढणारा एक सामान्य कार्यकर्ता, शिवसैनिक आहे. आणि हे बाळकडू, हे लढण्याचं बाळकडू आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांपासून बाळासाहेब ठाकरेंपर्यंत त्यांनी आम्हाला दिलं. जर महाराष्ट्राची कोणी बदनामी करत असेल, आमच्या नेत्यांवरती कोणी चिकटफेक करत असेल, तर उसळून उठलं पाहिजे. आम्ही काय असे शंडासारखे बसणार नाही कुठेच. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची पण तीच भूमिका आहे. आणि मी महाराष्ट्राची भूमिका मांडली म्हणजे शिवसेनेची भूमिका मांडली. तुम्ही तुमचे जे काही व्यक्तिगत राग लोभ द्वेष आहे त्याच्यासाठी महाराष्ट्राला बदनाम करू नका. जर कराल तर आम्ही उसळून उठू. तुम्ही जी मुलाखत घेणार आहात देवेंद्र फडणवीसांची, त्यामध्ये तुम्ही असा प्रश्न विचारणार की देवेंद्रजी, आपण या सुशांत सिंग प्रकरणात महाराष्ट्राची आणि शिवसेनेची बदनामी का केली? मी त्यांची संपूर्ण वक्तव्य पाहिलेले आहे, त्यांची एक भूमिका त्या संदर्भात होती. पण नक्कीच जेव्हा असे काही प्रश्न येतील तेव्हा तुमच्या सरकारांकडून मी काही प्रश्न लिहून घेईन आणि ते प्रश्न विचारेन तुमचे म्हणून, कारण शेवटी तुमच्या भावना आहेत त्या. पण सध्या माझी मुलाखती घेणार ती मला ठरवू द्या. कंगना रनौत यांनी पुन्हा एकदा ट्विट केले आणि पुन्हा एकदा वादाला तोंड फोडले. मुख्यमंत्र्यांना असक्षम मुख्यमंत्री म्हटलं आहे. मुंबईचा उल्लेख हा गुंडाराज मुंबईतलं याबद्दलही लेटेस्ट ट्विटमध्ये आहे. त्यांचं ट्विटवरचं शिवसेना किंवा महाविकास आघाडी सरकार किंवा अन्य बाबतीतला राग हा व्यक्त होताना दिसतोय वारंवार. राग व्यक्त केला पाहिजे, तरुण आहेत त्या. तरुणांचा राग असा आतल्या दाबला वाफ तर स्फोट होतो. राग व्यक्त करणं हे चांगल्या मानसिकतेचं लक्षण आहे. फक्त त्या रागामध्ये विकृती नको. साहेब, कृषी विधेयकावरून काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं ठरवलेलं आहे की महाविकास आघाडीमध्ये की राज्यात हे विधेयकाची इम्प्लिमेंटेशन केली जाणार नाही, शिवसेनेची काय भूमिका आहे? शिवसेना देखील या भूमिकेशी सहमत आहे? मला असं वाटतं की उद्धव ठाकरे माननीय मुख्यमंत्री यांच्या नेतृत्वाखाली या विषयावर दोन्ही जे बरोबरचे दोन प्रमुख पक्ष आहेत, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि काँग्रेस, यांच्या बैठका होतात, निर्णय होतात. या सरकारी भूमिका सरकारच्या माध्यमातून जाहीर होते. राव साहेब, असं का होत आहे की शिवसेनेचे आमदार याआधी भाजप शिवसेना सरकार असतानाही आपली कामं होत नाहीत, मंत्र्यांची नाराजी होती की आम्हाला अधिकार नाहीत, आणि आता सुद्धा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री जेव्हा शिवसेनेच्या आमदारांशी संवाद साधतायत, आमदारांचं असं म्हणणं आहे की NCPची कामं लवकर होत आहेत, अजित पवारांकडे वित्त खात आहे, आम्हाला निधी मिळत तिथं ऐकायला नव्हतं. पण तुम्ही कदाचित तिकडे असाल ऐकायला, तर म्हणजे तुम्ही फार गोपनीय पद्धतीनं काम करता. हल्ली गुप्त बैठका आणि गोपनीयवरती फार भर असल्यामुळे तुमच्यावर तो प्रभाव पडलेला दिसतोय मला. त्या बैठका तर गुप्तच होतात ना? तसं त्याही बैठका गुप्त आहेत, तरी त्यातली गुप्त बाहेर येते. नाही, ती माहिती बाहेर प्रत्येकाला हवी तशी लोक आणत असतात ना. चला, धन्यवाद. सर, हिंदी में जानना चाहेंगे कि आपने जिस प्रकार से देवेंद्र जी से मुलाकात की है, उसके बाद चंद्रकांत पाटिल जी ने बयान दिया है कि आने वाले दिनों में मध्यवर्ती चुनाव हो सकते हैं, ये होने नहीं चाहिए क्योंकि काफी पार्टी की इच्छा है कि ये नहीं. चुनाव के बारे में बात करना, कब होना है कब नहीं होना है चुनाव किसी भी राज्य में देश में, ये देश के या राज्य के चुनाव आयोग की वो जिम्मेदारी होती है. लेकिन हमारे चंद्रकांत दादा पाटिल चुनाव के बारे में अगर बोल रहे हैं महाराष्ट्र में अचानक चुनाव हो सकता है, तो उनके पास ज़्यादा जानकारी हो सकती है या चुनाव आयोग ने कुछ जिम्मा उनके ऊपर सौंपा होगा. लेकिन मैं आपको विश्वास के साथ पूरा भरोसा देता हूँ, चंद्रकांत पाटिल जी के वक्तव्य को मैं बहुत सकारात्मक ढंग से लेता हूँ. वो कहते हैं कि महाराष्ट्र के लोगों को चुनाव नहीं चाहिए. मैं भी ये कहता हूँ चुनाव नहीं चाहिए, और इसीलिए ये पूरी सरकार जो हमारे है ठाकरे सरकार, ये 5 साल चलेगी और चुनाव नहीं होंगे. राव साहब, फडणवीस ने कहा है कि उन्होंने कुछ टर्म्स एंड कंडीशन रखी है कि अनएडिटेड अनकट मुलाकात हो या उनका कैमरा भी. मैं एक फ्रीडम ऑफ प्रेस एक्सप्रेशन मानने वाला पत्रकार हूँ. मैं खुद इस प्रकार की जो हमारी बातें होती है लिखने की, पढ़ने की, बोलने की, वो खुले ढंग से सामने आनी चाहिए, ये मानने वाला एक पॉलिटिकल लीडर हूँ. मुझे लगता है कि जब मैं किसी से बात करता हूँ या इंटरव्यू करता हूँ, तो
तो मैंने मेरी जिंदगी में कभी भी किसी की बात ना काटी है ना डिलीट की है, ये अनएडिटेड और अनकट होती है। और देवेंद्र जी भी जो बोलना चाहते हैं वो जैसे वो बोले हैं कहाँ है तो पूरी बातें लोगों के सामने जाए, चाहे वो हमारे खिलाफ या हमारे ऊपर क्रिटिसाइज करे तो भी उनका स्वागत है, क्योंकि डेमोक्रेसी में जो हमारे टीकाकार होते हैं आलोचक होते हैं उनकी बात सबसे पहले लोगों के सामने जानी चाहिए। ये साक्षात्कार कब होगा, बिहार चुनाव से पहले होगा या बिहार चुनाव अभी के बाद? ये साक्षात्कार लेने की जो एक तारीख है वो तय करने के लिए और एक बार मिलेंगे। लेकिन कल ये चंद्रकांत पाटिल का ये कहना था कि जो मीटिंग हुई वो इनकंक्लूसिव रही, आपकी और देवेंद्र फडणवीस की मीटिंग थी वो इनकंक्लूसिव हुई, उसका मतलब क्या है? मतलब इसमें से कुछ भी निष्पन्न नहीं हो पाया उस पर। तो आज एक अलग बयान मैंने पाटिल जी का पढ़ा है सुना है, सबसे पहले कोई राजनीतिक बैठक नहीं थी या पॉलिटिकल मीटिंग नहीं थी, ये सबको मालूम है। अगर महाराष्ट्र के दो लोग एडिटर नेता एक साथ बैठते हैं बात करते हैं राज्य के और देश के प्रश्नों के बारे में तो उसमें कंक्लूजन इनकंक्लूजन की बात नहीं आती। और हमेशा जब देश राज्य संकट में होता है तो सभी विचारों के लोगों ने राजनीतिक लोगों ने एक साथ बैठकर एक दूसरे से डायलॉग करना ज़रूरी होता है। हमने भी देवेंद्र जी से जरूर साक्षात्कार के बारे में बात की, लेकिन जब दो लोग बैठते हैं तो और बहुत सी बातों पर चर्चा होती है। वो कह रहे वन फाइन मॉर्निंग कुछ चमत्कार हो जाएगा, ये वन फाइन मॉर्निंग क्या होगा? अभी ये वन फाइन मॉर्निंग क्या है ये आपको चंद्रकांत पाटिल साहब बताएंगे। एक वन फाइन मॉर्निंग में भारतीय जनता पार्टी ने सरकार बनाई थी और डाइन से पहले वो वन डाइन इवनिंग में वो सरकार गिर गई। ये फाइन डाइन जो बात है वो आप 5 साल तक भूल जानी चाहिए। जो एक फाइन मॉर्निंग में सरकार बनी थी वो पूरा 72 घंटे में दुरुस्त हो गई और फिर तंदुरुस्त महाराष्ट्र की नई सरकार सामने आई। महाराष्ट्र के मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जी के नेतृत्व में इस मामले में कांग्रेस और एनसीपी के नेता निरंतर चर्चा कर रहे हैं। लेकिन कांग्रेस की जो अध्यक्ष है सोनिया गांधी, उनका कहना है कि जो भी कांग्रेस शासित राज्य है जहाँ पर भी कांग्रेस की सत्ता है वहाँ पर इस बिल को लागू ना करें। शिवसेना ने इस विधेयक को संसद में विरोध किया है। आगे चलकर ये महाराष्ट्र में इम्प्लीमेंट होगा कि नहीं होगा इसको लेकर अभी तक उस बारे में सरकार के प्रतिनिधि बोलेंगे, मैं सरकार का प्रतिनिधि नहीं। इस बारे में लेकर भी मैं उनकी भावना से सहमत हूँ, लेकिन मुख्यमंत्री उनके साथ निरंतर चर्चा कर रहे हैं। राव साहब, ये शिवसेना ने तय किया है, शिवसेना ने बिहार में चुनाव लड़ने जा रही है शिवसेना, या जो फडणवीस जी के साथ बात हुई कि मतों का विभाजन ना हो? देवेंद्र जी के साथ बिहार के चुनाव के बारे में हमारी कोई बात नहीं हुई और होने की जरूरत नहीं। जरूर मैंने मेरा आनंद व्यक्त किया कि महाराष्ट्र के एक नेता को बिहार की जिम्मेदारी मिली है, इस प्रकार से दरिया दिली राजनीति में होनी चाहिए। बिहार का जो निकाल निर्णय आना है आ जाएगा, लेकिन हमारे लोग भी चुनाव लड़ना चाहते हैं बिहार में, और मैं जल्दी ही उद्धव जी से उस बारे में बातचीत करूंगा। लेकिन कब तक फैसला होगा, क्योंकि 1 महीने का ही वक्त है तो क्या प्रचार अब शुरू हो जाएगा, कर देंगे, भरना शुरू हो जाएगा, कर देंगे ना, उसमें क्या है, कर देंगे। गुप्तेश्वर पांडे जो बिहार पुलिस के भूतपूर्व मुखिया थे, आप कैसे देखते हैं जेडीयू में शामिल हुए हैं, बीजेपी की अलायंस है जेडीयू? देखिए अगर कोई व्यक्ति सरकारी पद से इस्तीफा देकर राजनीति में आना चाहते हैं तो ये उनकी इच्छा होती है, उनका अधिकार होता है। गुप्तेश्वर पांडे साहब जो बिहार के डीजीपी थे, हमारा उनका कोई व्यक्तिगत झगड़ा नहीं है। जब वो पद पर थे तो मुंबई के एक मामले में जिस तरह से मुंबई पुलिस के खिलाफ बयानबाजी चल रही थी हमारे विरुद्ध उसके लिए था। आप मुंबई पुलिस की वर्दी का अपमान मत कीजिए, अभी सीबीआई तो यहाँ ही है तो पूरा देश इंतजार कर रहा है सीबीआई क्या कर रही है। मुझे लगता है गुप्तेश्वर पांडे जी को भी थोड़ा इंतजार करना पड़ेगा।
लेकिन इतने दिन हो गए जिस तरह से सुशांत मामले में तहकीकात चल रही है सीबीआई की, अभी तक कुछ हल नहीं निकला। जो लोग मुंबई पुलिस को बारे में सवाल पूछ रहे थे, अब सीबीआई के बारे में पूछो, और क्या मैं कर सकता हूँ। पूछिए, हिम्मत है तो पूछिए। ये सब चैनल वाले चिल्ला चिल्ला कर गला फाड़ फाड़ कर पूछ रहे थे मुंबई पुलिस के बारे में, हमको सवाल कर रहे थे। अब सीबीआई को पूछना चाहिए, अब उपेंद्र पांडे जी को सवाल पूछना चाहिए, अब नीतीश कुमार जी को सवाल पूछना चाहिए। सीबीआई तो आ गई और मुंबई पुलिस से भी ज़्यादा वक्त लिया है, तो हमको भी इंतजार है उस निर्णय का। क्या आपको लगता है ये पूरी साजिश थी शिवसेना को बदनाम करने के लिए, या शिवसेना के एक युवा नेता युवा मंत्री को बदनाम करने के लिए? डेफिनेटली वो साजिश थी, साजिश थी, लेकिन साजिश उनके ऊपर ही बुमराह को। धन्यवाद, चला बस।